आयुष्यभर ज्ञानाची खडतर साधना करणारे दलितांचे कैवारी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्ञानाचे प्रतीक सिंबल ऑफ नॉलेज म्हणून ज्यांची ओळख आहे असे महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आजच्या व्हिडिओमध्ये त्यांचे बहुमोल विचार समजून घेऊ। विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आकाशातील ग्रहतारे जर माझे भविष्य ठरविणार असतील तर माझ्या मनगटाचा काय उपयोग। तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी घ्या, 1 रुपयाची पुस्तके घ्या, भाकरी तुम्हाला जगायला मदत करतील तर पुस्तके जगायचे कसे ते शिकवतील। मी सर्वप्रथम आणि शेवटी भारतीयच आहे। माणूस धर्माकरिता नाही तर धर्म माणसाकरिता आहे। ग्रंथांविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, पुस्तकांसारखा निरपेक्ष मित्र दुसरा नाही। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। समाजाला उपदेश करताना बाबासाहेब म्हणायचे, 100 दिवस शेळीहून जगण्यापेक्षा 4 दिवस सिंहासारखे जगा। लेखनीचे महत्व जाणताना बाबासाहेब म्हणायचे, लेखनी ही तलवारीपेक्षा श्रेष्ठ आहे। अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो। जो मनुष्य मरायला तयार असतो तो कधीच मरत नाही, जो मनुष्य मरायला भीतो तो अगोदरच मेलेला असतो। जी माणसे पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात, आणि जी माणसे डोक्याने बुद्धीने चालतात ती माणसे निश्चितच त्यांचे ध्येय गाठतात। नशिबावर अवलंबून न राहता स्वतःवर विश्वास ठेवा। काम लवकर करायचं असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका। जीवन हे मोठे नाही तर महान असले पाहिजे। शब्दांना कृतीचे तोरण नसेल तर शब्द निरर्थक ठरतात। मी समाजकार्यात आणि राजकारणात असलो तरी आजन्म विद्यार्थीच आहे। तुमच्या मताची किंमत मीठ मिरची इतकी समजू नका। त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल तेव्हा मत विकत घेऊ पाहणाऱ्यांपेक्षा कंगाल कोणी नसेल। बुद्धीचा विकास करणे हेच माणसाचे नेहमी ध्येय असले पाहिजे। माणसाने जन्मभर शिकायचे जरी ठरविले तरी तो ज्ञान सागराच्या गुडघ्यावर पाण्यापर्यंतच पोहोचू शकतो।